गणेश चतुर्थी असो की नवरात्र असो, नैवेद्याला काय करायचं हा प्रश्न कायमच आपल्याला पडतो. म्हणूनच आज बघणार आहोत गोवन पद्धतीचं मणगणं. साहित्य अगदी मोजकंच आहे, त्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेली चणा डाळ, साबुदाणे, काजूगर, गूळ, नारळाचं दूध, वेलची पावडर आणि मीठ. सगळ्यात आधी कुकरमध्ये आपण 1.5 कप पाणी घेणार आहोत. पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. पाणी आता उकळायला लागलं आहे, त्यामध्ये घालूया 1 कप भिजवलेली चणा डाळ. अर्धा कप काजूगर घालूया. त्याचबरोबर 1/2 टीस्पून मीठ घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ. कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करू. 3 शिट्ट्या तर झाल्या आहेत, बघूया डाळ शिजली आहे का. शिजलेली डाळ आणि काजूगर एका कढईमध्ये काढू. गॅस पेटवूया आणि बघूया डाळ व्यवस्थित शिजली आहे का. डाळ तर परफेक्ट शिजली आहे. आता 1/2 कप भिजवलेले साबुदाणे घालू. नीट मिक्स करून घेऊ. आता घालू 1/2 कप गूळ. या सर्व गोष्टी घातल्यानंतर तूप घालायला विसरायचं नाहीये, कारण तुपामुळे ह्याला खूप छान चव येते. आता 1 टीस्पून तूप ऍड करू. हे छान मिक्स करून घेऊया. या सर्व गोष्टी एकजीव होण्यासाठी साधारणपणे 7-8 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत. आता आपण बघूया हे सर्व शिजलं आहे का. ज्या अर्थी संपूर्ण गूळ विरघळलेला आहे आणि साबुदाणे ट्रान्सपरंट झाले आहे, याचा अर्थ हे परफेक्टली शिजलेलं आहे. आता आपण 1.5 कप नारळाचं दूध घालणार आहोत. आता 1 टीस्पून वेलची पूड घालूया. नारळाचं दूध घातल्यानंतर 1 उकळी येऊ द्यावी. जर जास्त उकळी काढली तर नारळाचा रस फाटतो आणि मणगण्याची चव बिघडते, त्यामुळे लक्षात ठेवा फक्त 1 उकळी काढायची आहे. उकळी येण्यासाठी झाकून ठेवूया. आपलं मणगणं रेडी आहे. आता पटकन प्लेटिंग करूया आणि टेस्ट करून बघूया कसं झालंय मणगणं. हे मणगणं चवीला सुंदर आणि अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्हीही करून बघा मणगणं आणि आम्हाला कळवा कशी वाटली आमची रेसिपी. तर पुढच्या वेळी नैवेद्यासाठी काय करायचं हा प्रश्न पडला की मणगणं नक्की करून बघा. मणगण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर व्हिडिओ शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरलायत का, तर पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.